सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या पुणे पोलिसांच्या शिरपेचात 2024 या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सन्मानाचा तुरा खोवला गेला. 5 कर्तव्यदक्ष पोलिसांनी पुण्यातील 2 दहशतवाद्यांना पकडले, त्यामुळे दहशतवाद्यांपासून असणारा संभाव्य धोका टळला आणि पोलिसांविषयी प्रत्येकाच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. खरोखरच पुणेकर नागरिकांच्या कडक सॅल्यूटला पात्र असलेल्या या 5 जणांनी संरक्षण सिद्धतेविषयी असलेली यंत्रणेची जागरूकता जनतेसमोर सिद्ध केली. पोलीस शिपाई अमोल नजन, प्रदीप चव्हाण, पोलीस हवलदार बाला रफी शेख, पोलीस अंमलदार अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ या 5ही जणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. या 5ही जणांच्या शौर्याची दखल राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलीस महासंचालकांनी बक्षिसाच्या रूपाने घेतली. या 5ही जिगरबाज पोलिसांवर समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी केलेली राष्ट्रीय संरक्षणाची कृती अनेक तरुणांना, पोलीस दलातील येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. दहशतवाद हे आज भारताबरोबरच जगासमोरचं एक मोठं आव्हान आहे. मात्र नजण, चव्हाण, बाला शेख, जमदाडे, पांचाळ असे कर्तव्यदक्ष पोलीस असतील तर दहशतवादाचा नायनाट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या 5ही जणांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर समाजातून शाबासकीची थाप पडलीच पाहिजे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला या 5ही पोलिसांच्या कार्याबद्दल अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा.